नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली पाहता करा व क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात बेंगलोर व इंदोर बाजार समितीचा दिनांक अठरा मार्च दोन हजार वीसचा चा सविस्तर कांदा रिपोर्ट सर्वप्रथम पाहूयात इंदोर मंडी इंदोर मंडीमध्ये आज सुपर बिग क्वालिटींच्या कांद्याला एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले आहेत तर मोठे साईज कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत मीडियम साईज कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर गोलटा या प्रतीचे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत गोल्टी तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाली आहे त्यानंतर बेंगलोरमधील यशवंतपुरा मार्केटमध्ये सत्त्याऐंशी हजार सतरा कांदा गोन्यांची आवक दाखल झाली होती एक दोन लॉटला बाजारभाव एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत मिळाले आहेत तर मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर मुक्कल साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर मीडियम साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर गोल्टा या प्रतीचे कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर गोल्टी या प्रतीच्या कांद्याला सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावत आहे चिंगळी या प्रतीचे कांदे पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर इंदोर व बेंगलोर बाजार समितीमध्ये आज क्विंटल मागे हो जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे रुपयांची मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आपणास पाहाव्यास मिळत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा